जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोबुस डीएक्स. मी या ट्रायकोडर्माला मागच्या 10 वर्षापासून रिकमेंड करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुरीचा किंवा हरभऱ्याचा जर विषय निघाला किंवा जमिनीतल्या बुरशीचा जर कुठलाही रोग असेल तर ट्रायकोडर्माशिवाय पर्याय नाही असं मी सांगत असतो. याचं कारण ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे. आपण रासायनिक बुरशीनाशकानं त्याचा जर वापर केला कुठल्याही पिकामध्ये तर तो दीर्घकाळ राहत नाही. 8-10 दिवस 12 दिवसात ते रासायनिक बुरशीनाशक संपून जातं. तो वाढत नाही. रासायनिक बुरशीनाशक हे आपोआप कमी कमी होतं, वाढत नाही. या रासायनिक बुरशीनाशकामुळं मित्र बुरशींचं सुद्धा संख्या कमी होऊ शकते, जमिनीतल्या मित्र बुरशींचे. याच्या सगळ्या उलट म्हणजे ट्रायकोडर्माचं आहे. ट्रायकोडर्मा ही सुद्धा बुरशी आहे. ट्रायकोडर्मा हे बुरशी असून जमिनीतल्या हानिकारक बुरशी जी आहे त्याच्यावर जगणारी बुरशी आहे, म्हणजेच ती आपली मित्र बुरशी आहे. तिचा वापर केला जमिनीत ओलावा जर व्यवस्थित असेल तर तिची वाढ होते. वाढ जोपर्यंत ओलावा चांगला आहे तोपर्यंत ती वाढत जाते. जोपर्यंत ओलावा कमी झाला, जेव्हा ओलावा कमी होईल तेव्हा ते परत स्पोर्स फॉर्ममध्ये. हा डीएक्स जो आहे डेक्स्ट्रोज बेस्ड ट्रायकोडर्मा, याचे अनेक फायदे आहेत. ट्रायकोडर्मा 2-3 पद्धतीनं तुम्हाला मिळेल. वेटेबल पावडर मिळेल, WP आपणसुद्धा ट्रायकोबुस्ट म्हणून आधी त्याला विकत होतो. त्यानंतर लिक्विडसुद्धा ट्रायकोडर्मा काही कंपन्या विकतात आणि हा डेक्स्ट्रोज ट्रायकोडर्मा आहे. तर ट्रायकोडर्माच्या वापरामुळं जमिनीतील हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचं काम ट्रायकोडर्मा करते. ट्रायकोडर्मामुळं अनेक बियाण्यांद्वारे आणि जमिनीद्वारे पसरणारे रोग याचं नियंत्रण होतं. ट्रायकोडर्मा हे उत्कृष्ट डिकम्पोजर म्हणूनसुद्धा काम करतं आणि तूर, हरभरा, भुईमूग किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये सड ज्याला लागते, मुळं ज्याचे कुसतात, खोड ज्याचं कुसते, अशा सगळ्या पिकांमध्ये ट्रायकोडर्मा हा एक अत्यंत कमी खर्चाचा आणि चांगला उपाय आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये 3 फॉर्म असतात. मी सांगितलं WP वेटेबल पावडर आपण ट्रायकोबुस्ट म्हणून दिलं होतं आधी. 125-150 रुपयाला ते 1 किलोचं पॅकेट असतं. पण हे वेटेबल पावडर असल्यामुळं ते पाण्यात पूर्ण विरघळत नाही, त्यामुळं आपण त्याला ड्रेंचिंगला वापरू शकत नाही. त्याचा काउंट जो आहे 1:10:7 किंवा 6 असतो, त्यामुळं त्याचा जमिनीमध्ये लवकर रिझल्ट येत नाही, लवकर ते अवेलेबल होत नाही. असे अनेक त्याला अडचणी असल्यामुळं आपण ट्रायकोबुस्ट DX नावानं, DX म्हणजे डेक्स्ट्रोज फॉर्म. आणि याचे फायदे काय आहेत? हे 100% पाण्यात विरघळतं, हे वापरण्याला अतिशय सोपं आहे, याचा काउंट त्याच्यापेक्षा 10 पट जास्त प्रमाणात आहे, त्यामुळं रिझल्ट तुम्हाला ताबडतोब येतील. अजून एक याचा फायदा, हे याला वातावरण जेव्हा अनफेवरेबल असते तेव्हा ते स्पोअर फॉर्ममध्ये जाते. स्पोअर फॉर्ममध्ये गेल्यामुळं ते जिवंत राहते आणि फक्त त्याचं कुठलीही क्रिया होत नाही, फक्त जिवंत राहते आणि परत त्याला ओलावा मिळाला की परत ते ॲक्टिव्ह होते. काम काही करत नाही, जिवंत राहते, काम करत नाही. त्यामुळं डेक्स्ट्रोज फॉर्ममधला आपण ट्रायकोडर्मा रिकमेंड करतो. वेटेबल पावडर हे जर मिळतच नसेल डेक्स्ट्रोज तर वेटेबल पावडर वापरायला हरकत नाही, पण शक्यतो डेक्स्ट्रोज. याची तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता, याला ड्रिपमधून देऊ शकता, याचं पाण्यात टाकून ड्रेंचिंग करू शकता, याला शेणखतात किंवा मातीत मिक्स करून फेकू शकता, याला रासायनिक खतासोबतसुद्धा मिक्स करून तुम्ही वापरू शकता, सगळ्या पद्धतीने वापरू शकता. 1/2 किलो पॅकिंगमध्ये आहे, जैविक बुरशीनाशक आहे. ट्रायकोडर्मा व्हिरिडी 1.5% आहे. ट्रायकोडर्मा जमिनीतील बहुतांश बुरशीवर नियंत्रण करते, जसे की फांदी मर, मर, खोडकूज, मुळकूज यावर काम करते. ट्रायकोडर्मा DX वैशिष्ट्य 100% पाण्यात विरघळते. CFU काउंट 1:10:8 म्हणजे 10 पट प्रभावी आहे साध्या वेटेबल पावडरपेक्षा आणि वापरण्यास एकदम सोपं आहे. मी शेतकऱ्यांना आग्रह करेल की तुरीच्या बियाण्याला ट्रायकोडर्मा लावल्याशिवाय पेरू नका, हरभऱ्याच्या बियाण्याला ट्रायकोडर्मा लावल्याशिवाय पेरू नका. ज्या जमिनीत मर मुळकूज जास्त असते अशा जमिनीमध्ये हळद, अद्रक किंवा कांदा या पिकांनासुद्धा ट्रायकोडर्मा तुम्हाला वापरावंच लागेल. कापसाचंसुद्धा जिथे मर होते तिथेसुद्धा तुम्ही ट्रायकोडर्मा वापरा. ज्या ठिकाणी जमिनीत बुरशी असते, वरती असा पांढरा पांढरा काही थर येतो आणि झाडं मरतात, अशा सोयाबीनच्या शेतातसुद्धा ट्रायकोडर्मा वापरलेला आपल्याला फायदाच आहे. त्याचं नुकसान काहीही नाही, उलट त्याच्यापासून आपल्याला फायदाच होतो. आणि हे जैविक बुरशीनाशक आहे, निसर्गासाठी चांगलं आहे, आपल्या जमिनीसाठी चांगलं आहे.
आणि आपल्या पिकासाठी सुद्धा चांगलं आहे. तर हे झालं ट्रायकोडर्मा ट्रायकोबोस डीएक्स. अजून एक आपण नवीन उत्पादन आणतोय त्याचं नाव सुडोमोनस. आता काही ठिकाणी जमिनीतली बुरशी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की त्या बुरशीला एकट्या ट्रायकोडर्मामुळं नियंत्रण होणं कठीण झालं आहे. मग त्याला सोबती आपल्याला सुडोमोनससुद्धा द्यावं लागेल. ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस जर सोबत दिलं तर बहुतांश बुरशीचा नायनाट ते करतं. त्यामुळे सुडोमोनस नावाचं एक नवीन उत्पादन जे आहे तीसुद्धा जैविक बुरशी आहे, तीसुद्धा आपण यावर्षी बाजारात आणणार आहोत. त्यानंतर एन पी के बूस्ट डीएक्स. आपल्याला माहीत आहे आपले जे आपण जमिनीत अन्नद्रव्य आहेत किंवा आपण जे खतं टाकतो ते उपलब्ध स्वरूपात नसतात, त्याला उपलब्ध करून द्यायचं काम हे जीवाणू करतात. त्याचा फॉर्म बदलणे किंवा त्याचं स्वरूप बदलण्याचं काम हे जीवाणू करतात. हे जमिनीतच जीवाणू असतात पण त्याची संख्या कमी झाल्यामुळं आपल्याला वरतून पाकिटातले जीवाणू आपल्याला त्याच्यात वापरावं लागतात. संख्या का कमी झाली? अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, पिकाचा फेरपालट नाही, तणनाशकाचा अतिरेकी वापर, बुरशीनाशकांचा अतिरेकी वापर, जमिनीत सेंद्रिय घटक हिरवळीचं खत किंवा शेणखताचा वापर कमी झालेला आहे, पिकावर पिकं सगळे कॉम्पिटिशन झालेले, अशा अनेक घटकांमुळं आपले जमिनीतले उपयुक्त बॅक्टेरिया जे असतात जीवाणू आहेत त्याची संख्या घटली आहे. आणि जर आपण एन पी के याच्या नावामध्ये सगळं गुपित धरलं आहे, नायट्रोजनसुद्धा देणारा बॅक्टेरिया आहे त्यात, फॉस्फरस देणारा, स्पोरत देणाराही बॅक्टेरिया आहे आणि पालाश देणारा. नायट्रोजन हे हवेतलं नायट्रोजन ओढून ते मुळांना दिलं जातं, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB स्पुरद विरघळणारा जीवाणू. आपल्या जमिनीमध्ये अनेक वर्षापासून आपण फॉस्फरस खतं देतो आहे, म्हणजे सुपर फॉस्फेट देतो, DAP देतो, 12-32-16 जे काही ज्याच्यात फॉस्फरस आहे तो काही प्रमाणात पिकाला मिळतो, काही प्रमाणात जमिनीत फिक्स होतो, काही प्रमाणात वाहून जातो, हवेत उडून जातो. जो जमिनीत फिक्स होतो तो उपलब्ध स्वरूपात नसतो, त्याला उपलब्ध स्वरूपात करण्याचं काम हे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया करतो. म्हणजे तुमच्या जमिनीत अनुपलब्ध स्फुरत जे आहे त्याला उपलब्ध स्वरूपात आणण्याचं काम PSB करते. तसंच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेला जो पोटॅश आहे जो उपलब्ध स्वरूपात नाही, जो अचल स्वरूपात आहे, जो मुव्हमेंट करत नाही, जो मोबिलाईज नाही, त्याला मोबिलाईज करण्याचं काम पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, त्याच्या नावातच गुपित म्हणजे सगळं उघड होते. पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे पोटॅशला चल स्वरूपात आणण्याचं काम ते करते. नत्र स्थिरीकरण करणारा म्हणजे NPK तिनही घटक तुम्हाला या NPK बूस्ट DX-मधून मिळतील. याचा वापर तुम्ही बीज प्रक्रियेत करू शकता. 5 ग्रॅम NPK बूस्ट DX प्रति किलो बियाण्याला. याचा वापर तुम्ही ड्रेंचिंगमध्ये करू शकता. कापूस आहे, तूर आहे किंवा हळद आहे, अद्रक आहे, भाजीपाला पिकं आहे, ड्रीपमधून करू शकता. सोयाबीन किंवा अशा पिकांना आपल्याला जर करायचं असेल हरभरा वगैरे तर त्याला मग आपल्याला शेणखत मातीत किंवा शेणखतात मिक्स करून ठेवावं लागेल आणि नंतर पाऊस चांगला पडला की फेकून द्यावा लागेल. असं सगळ्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो. रासायनिक खतात मिक्स करूनसुद्धा आपण हे वापरू शकतो. हे दिल्यानंतर आपल्या रासायनिक खताची गरजसुद्धा कमी होते आणि आज ही काळाची गरज झाली आहे. आपण कापसाला साधारणतः लागवड झाल्यानंतर 30 दिवसाला, तुरीला लागवड झाल्यानंतर 30 दिवसाला, 30-40 दिवसाच्या दरम्यान, सोयाबीनला जर टाकायचं असेल तर शेणखतात किंवा मातीत मिक्स करून फेकून द्या सांगतो. इतर उसाला तुम्ही खूप चांगले रिझल्ट आहे किंवा जे जे दीर्घकालीन पिकं आहे त्या सगळ्या पिकांसाठी, भाजीपाला पिकांसाठी हे खूप चांगलं काम करणारा एक बॅक्टेरिया आहे. उच्च दर्जाचे फायदेशीर रायझोबॅक्टेरिया जीवाणूचे मिश्रण आहे, पिकाच्या वाढीला प्रोत्साहन देते, नायट्रोजन स्थिरीकरण, फॉस्फेट सोल्युबलायझिंग आणि पोटॅश मोबिलायझिंग करण्यास मदत करते. पर्यायाने NPK खताचा वापर कमी होऊ शकतो, खताचा वापर तुम्ही कमी करू शकता. नैसर्गिक बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतं. NPK बूस्ट DX वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंना सक्रिय करते. रासायनिक खताच्या आवश्यकतेला 25-50% कमी करू शकते. सर्व पिकांसाठी वापरतात. बघा, रासायनिक खताचा वापर तुम्ही जर याचा नियमित वापर केला तर 25-50% रासायनिक खताचा वापर तुम्ही कमी करू शकता. एवढे जीवाणू याला पण एकाच वर्षात वापरून आपल्याला पूर्ण त्याचं रिझल्ट मिळणार नाही. आपल्याला याचं सातत्य ठेवावं लागेल. आपल्याला प्रत्येक पिकाला एकदा तरी जर हे वापरलं, 2-3 वर्ष जर आपण वापरत गेलो तर आपोआप त्या बॅक्टेरियाची संख्या डिक्स्ट्रोस फॉर्म बनलं आहे,
त्यामुळं त्यातले जे जे जीवाणू आहेत ते अनफेवरेबल कंडिशन झाली की लगेच ते स्पोअर फॉर्ममध्ये जातील. पुन्हा फेवरेबल कंडिशन आली, पाऊस पडला, ओलावा झाला की पुन्हा ते त्यातले काही प्रमाणात पुन्हा ॲक्टिव्ह होतील. त्यामुळं आपण जर याला 2-3 वर्ष कंटिन्यू वापरत गेलो एन पी के बॅक्टेरियाला, कन्सोर्शियमला, तर हळूहळू आपण रासायनिक खताचा वापर कमी करू. इमिजिएटसुद्धा तुम्ही 25% खताचा वापर कमी करू शकता लगेच त्याच वर्षात, तरीसुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येतील. याचं प्रमाण साधारणतः 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकर खतातून डिबक ठिबकनं किंवा डेंचिंगद्वारे तुम्ही याला वापरू शकता. खूप महत्त्वाचा हा बॅक्टेरिया आहे. नंतर के लिफ्ट, मी सांगितलं पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. आपण जर जमिनीचं मातीचं माती परीक्षण जर केलं तर त्यात नेहमी आपल्याला असं येतं की आपल्या जमिनीमध्ये पालाशाचं प्रमाण भरपूर किंवा अत्यंत भरपूर आहे. मग पालाशाचं प्रमाण जर आहे तर मग आपल्याला पालाशयुक्त खतं का द्यावं लागतात? 10-26-26 का देता तुम्ही? म्युरेट ऑफ पोटॅश आपण का देतो? का शिफारस आहे? कारण जो पालाश आपल्या जमिनीत आहे तो अचल स्वरूपात फिक्स झालेला आहे, फिक्स झाला आहे, त्याचं जमिनीच्या कणांसोबत त्याचं बाउंडिंग झालं आहे, घट्ट झालं आहे. त्याला चल स्वरूपात का कोण आणल? त्याला ते जीवाणू आणतील. मग त्याला चल स्वरूपात आणण्यासाठी, मोबिलाइज पोटॅश करण्यासाठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपण देऊ शकतो. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा साधारणतः आपण पिकाच्या फुलोरा अवस्थेत किंवा फळ धारण्याच्या अवस्थेत जर दिला तर तो लगेच त्याचं काम दाखवतो आणि जी पोटॅशची कमतरता जर तुमच्या पिकाला झालेली असेल ती भरून काढतो. हा सुद्धा तुम्ही ड्रेंचिंगद्वारे रासायनिक खतामध्ये किंवा शेणखतात मातीत मिक्स करून शेतात फेकून देऊ शकता. जमिनीतील पोटॅश गतिशीलतेने उपलब्ध करण्यास मदत करते, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेस मदत करते, रोगप्रतिकार क्षमता, अबायोटिक स्ट्रेस सहनशीलता वाढवतं. जेव्हा ताण पडतो तेव्हा पोटॅशचं फार महत्त्व असतं. ताण सहन करण्याची शक्ती पोटॅश देते. जर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जर आपण वापरला तर आपोआप स्ट्रेस जो आहे, आता जिथे ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी पिकं असतील पाण्याचा ताण पडतो आहे, त्यांनी तो वापरून पहा, लगेच तुम्हाला जाणवल की हा जिथे वापरला आहे तिथे पाण्याचा ताण थोडा सहन करायला पिकाला शक्ती मिळाली आहे. फळांचा आकार रंग विकास करून उत्पादन टिकण्याची क्षमता वाढवते, कारण पोटॅश आहे. पोटॅशचं कामच काय आहे? फळाचा आकार वाढवणं, वजन वाढवणं, रंग वाढवणं, चकाकी वाढवणं. पोटॅशचा वापर 25-50% कमी करू शकतो. प्रमाण 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकर खतातून ठिबकनं ड्रेंचिंगद्वारे कोणत्याही पद्धतीनं तुम्ही के लिफ्ट देऊ शकता. के लिफ्ट आणि के लिफ्ट डीएक्स आणि पी बूस्ट डीएक्स हे दोन्ही सोबतही वापरायला हरकत नाही. आपण समजा कापूस, तूर किंवा ऊस वगैरे असे पिकं असले, एन पी के जर आधी दिला तर नंतर एक साधारणतः 60-70 दिवसाच्या दरम्यान पी आणि के, पी बूस्ट डीएक्स आणि के लिफ्ट डीएक्स आपण हे सोबतही वापरू शकतो. हे झालं आता पी बूस्ट. पी बूस्ट म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. डीएक्स म्हणजे डेक्स्ट्रोस फॉर्ममधलं आहे. फॉस्फरस सोल्युबलायझिंग म्हणजे त्याच्या नावातच दिलं आहे, जे सोल्युबलाइज फॉस्फरस जमिनीमध्ये नाही आहे, जो फिक्स झालेला फॉस्फरस आहे त्याला विरघळण्याचं काम हे पी एस बी करते आणि तो विरघळला म्हणजे पिकांची मुळं त्याला शोषून घ्यायचं काम करतात. बीज प्रक्रियात देऊ शकता तुम्ही. जमिनीत स्फोरदचे विघटन करून पिकास स्फोरद उपलब्ध वाढवते. तंतुमय मुळांचा विकास, फॉस्फरस वाढला म्हणजे आपोआप मुळांची वाढ झाली, मुळांची वाढ झाली, विकास झाला म्हणजे आपोआप अपटेक वाढला. फॉस्फेटचा वापर 25-50% कमी करू शकता. ऊर्जा वाढवणाऱ्या ट्रायफॉस्फेट तयार करण्यास मदत करते, परिणामी उत्पादन वाढते. प्रमाण 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकर म्हणजे पी बूस्ट डीएक्स, के लिफ्ट डीएक्स हे फॉस्फरस आणि पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत. याच्यामध्ये सुद्धा वेटेबल पावडरसुद्धा असतो डब्ल्यू पी, पण वेटेबल पावडरचं परत तीच अडचण आहे, ती विरघळत नाही, त्याच्यात प्रमाण थोडं कमी असते, वापरण्याला कठीण असतं. आणि त्याच्या तुलनेत जर आपण डीएक्स फॉर्ममध्ये पाहिलं तर ते वापरायला सोपं असतं, 100% पाण्यात विरघळतं आणि 10 पट वेटेबल पावडरपेक्षा काउंट त्याचा जास्त असतो. त्यामुळं हे तुम्ही पी बूस्ट किंवा के लिफ्ट किंवा एन पी के हे आपण आपल्या वापरण्यात पिकांमध्ये जर आणलं, बीज प्रक्रिया करू शकता किंवा शेणखतात मिक्स करून मातीत मिक्स करून देऊ शकता. ज्या जे पिकं ओळीत लावलेले असतात त्याला ड्रेंचिंगसुद्धा करू शकता. या पद्धतीनं, कुठल्याही पद्धतीनं आपल्याला जीवाणू खतांचा वापर जर वाढवला तर निश्चित जमिनीचं आरोग्य सुधारायला मदत होईल. आणि 2-3 वर्ष सतत जर आपण वापरायचा चालू ठेवला
तर नक्कीच जमिनीत रासायनिक खताचा वापर आपण कमी करायला हरकत नाही. हे झाले सगळे बॅक्टेरिया. आता तणनाशकं. तणनाशकांबद्दल अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे. कोणतं तणनाशक वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, पाणी किती वापरायचं, कसं वापरायचं, कोणत्या पंपानं वापरायचं, हे पीक असलं जमल का, तण उगवलं तर काय करावं, तण नाही उगवलं तर कसं मरते, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. हे एक नावाचं तणनाशक आहे, ते आपण कापसामध्ये वापरू शकतो. कापसासाठी निवडक तणनाशक आहे ते. कापसासाठी निवडक तणनाशक आहे. पायरेथ्रायबॅक सोडियम 10% DC आहे. निवडक तणे उगवण्यापूर्वी आपण याची शिफारस उगवण्यापूर्वी करतो आहे. कापूस पिकासाठी आहे. बरेच तण याला कंट्रोल करते. 300 mL प्रति एकर आहे. पुढच्या पिकासाठी उपयुक्त, जमिनीला हानिकारक नाही. याचा वापर कसा करायचा? तुम्ही कापूस लागवड केली, जमिनीत चांगला ओलावा असल्याशिवाय आपण एक तर दोन प्रकारे कापूस लागवड होते. एक तर कोरड्यात आपण ज्याला धूळपेरणी म्हणतो, जर धूळपेरणी केली तर चांगला म्हणजे पाऊस पडला, धूळपेरणी केल्यानंतर पाऊस कापूस उगवेल एवढा जर पाऊस पडला की लगेच 3 दिवसाच्या आत तुम्ही याला मारून द्या. 72 तासाच्या आत कापसाच्या शेतात, पूर्ण कापसाच्या शेतात मारून द्या. धूळपेरणी केली तर पाऊस पडल्याबरोबर 3 दिवसाच्या आत, नाही तर पाऊस पडल्यानंतर जेव्हा तुम्ही लागवड करता कापसाची, तर ती कापसाची लागवड केल्यानंतर 3 दिवसाच्या आत 300 mL प्रति एकर, म्हणजे एका पंपाला 30 mL, एका एकरात 10 पंप वापरायचे. जर हे तणनाशक तुम्ही उगवण पूर्व कापूस लागवड झाल्याबरोबर किंवा धूळ पेरणी केलेल्या कापसात पाऊस पडल्याबरोबर 3 दिवसाच्या आत जर तुम्ही वापरलं, तर पुढचा 1 ते 6 महिन्यापर्यंत तुमचं शेत तणरहित राहील. तणरहित राहील. हे कापसासाठी खूप उत्तम तणनाशक आहे हेक. याचं प्रमाण 300 mL, म्हणजे एका पंपाला 30 mL, एका एकरात 10 शेक. ओंडो हे खूप, बघा, दोन प्रकारचे तणनाशक असतात, एक निवडक तणनाशक आणि दुसरं अनिवडक तणनाशक. आता हे ओंडो जे आहे हे अनिवडक तणनाशक आहे. अनिवडक म्हणजे त्याला पिकाचे काही घेणं नाही, पीक असो का तण असो का काही असो, जे हिरवं आहे, जी हिरवी वनस्पती आहे त्याला ते जाळणार, ज्याच्यावर पडणार तो भाग जळणार, असं हे तणनाशक आहे. जेवढ्या भागावर पडलं तेवढा भाग जळून जाणार. पॅराकॉट डायक्लोराईड आपण बरेच वेळेस ग्रामोक झोन रेकमेंड करतो सिंजेंटा कंपनीचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा पॅराकॉट डायक्लोराईड आहे. याच्यामध्ये ओंडोमध्ये सुद्धा पॅराकॉट डायक्लोराईड आहे. हे अनिवडक तणनाशक कोवळ्या तणासाठी, जिथं कोवळं तण आहे, ज्याची काडी निब्बर झाली नाही, नुकतंच 2 पानाचं, 3 पानाचं, 4 पानाचं, 6 पानाचं तण आहे, आणि त्याला जर तुम्हाला मारायचं असेल, जमिनीला, जमिनीतील जीवाणूंना कुठलाही बाधा न होता, पीक उभं नसताना फक्त तणच जर उगवलेलं असेल आणि त्या तणाला जर मारायचं असेल, तर ओंडो हा एक खूप चांगला पर्याय. बरेच वेळेस काय होतं, आपण पेरणी करायचं ठरवतो की बाबा उद्या पेरणी करू, पुन्हा रात्री पाऊस पडतो, पुन्हा 4-5 दिवस पेरणी पुढं ढकलल्या जाते. मग शेतकऱ्यांना तण उगून आलेलं असतं, आता कसं करावं, उगवणपूर्व तणनाशक मारायचं आहे पण उगून आलेलं तण तर त्यांना मरणार नाही. मग अशा वेळेस जसं अमोनिया आहे आपलं, अमोनियासोबत किंवा जे उगवणपूर्व तणनाशक आहे झिलर आहे, याच्यासोबत तुम्ही ओंडो जर मारलं तर जे कवळं तण आहे 2-4-6 पानाचं वाढलेलं, ते लगेच 48 तासात तण मारण्याचं काम करत आहे. फक्त जिथं काडी निब्बर झाली ते मुळापर्यंत, हे तणनाशक मुळापर्यंत तणाला जळत नाही. मुळापर्यंत कोणत्या तणाला जळते, जे एकदम कवळं तण आहे ते पूर्ण जळून जातं. पण समजा एवढं एवढं तण झालं, त्याची काडी निब्बर झाली, तर ते काय होईल, सगळे पानं बिनं कोवळ्या फांद्या जळून जातील पण खोड जिवंत राहील. मोठं तण जर असेल, काडी निब्बर झालेली असेल, तर खोड जिवंत राहते, मुळं जिवंत राहतात, मग पुन्हा त्याला ओलावा मिळाले की पुन्हा फांद्या खारते. त्यामुळं लहान तणाला एवढ्या, म्हणजे कोवळं तण जे असतं त्या कोवळ्या तणाला मारण्यासाठी आणि जमिनीसाठी सुद्धा सेफ असलेलं तणनाशक आहे हे ओंडो. पॅराकॉट डायक्लोराईड आहे, अनिवडक तणनाशक कापूस कोणत्याही पिकामध्ये, पण पिकावर न पडता, हे शिफारसीत पिकं काढून टाकावं लागेल, पिकावर न पडता अनिवडक आहे. कोणत्याही याच्यासाठी 1 लिटर साधारणतः याचा डोस आहे. मातीसाठी हे सुरक्षित आहे, पण जर तण लहान असेल, खूप बारीक असेल, तर 300-400 mL जरी तुम्ही वापरलं एका एकराला, म्हणजे एका पंपाला 30 mL जरी वापरलं, तरीसुद्धा कोवळं तण असेल तर सगळं जळून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीसाठी सुरक्षित आहे.
मातीत पडलं तर न्यूट्रल होते, मातीत पडलं की त्याची माती होते, त्याचे कुठलाही परिणाम तिथे दिसत नाही. त्यानंतर ग्रेटास 71 हे तुम्ही जे मिरा 71 वगैरे मारता जे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं आहे, ग्लायफोसेट अमोनियम सॉल्ट आहे 71% SG आहे, अनिवडक तणनाशक आहे, मोकळ्या मैदानात याचं शिफारस केलेली आहे. सगळ्या प्रकारच्या तणांवर प्रति एकर 1 किलोची शिफारस आहे. हे तणनाशक म्हणजे अनिवडकच तणनाशक, ओंडसुद्धा अनिवडक आहे, पण हे कवळ्या तणांसाठी खूप चांगलं काम करते, मुळ तणाचे मारत नाही. हे जे तणनाशक आहे हे ज्याला मुळापर्यंत आपल्याला जाळायचं आहे, समूळ नष्ट करायचं आहे अशा तणांसाठी ग्लायफोसेट आपण 100 ग्रॅम एका पंपाला वापरू शकतो. मात्र हे तणनाशक याचा जास्त वापर करणं हे जमिनीसाठी घातक आहे. त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथं ओंडो वापरा. जर तण निब्बर झाला असेल, मोठं झालं असेल, तर आपण ग्रेटा 71 मारू शकतो. तर मंडळी हे सगळे तणनाशकं झाले. त्यानंतर बुरशीनाशकं, आपण काही महत्त्वाचे बुरशीनाशकं आणतोय. आपण एक आणतोय क्रिप्टॉक्स नावाचं, याच्यात मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेप आहे, दोन्ही प्रकारे काम करणार आहे. आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे. आपण एक उत्पादन नेहमी भाजीपाला पिकांना किंवा हळद अद्रक आहे किंवा संत्रा मोसंबी आहे, एक बाजारातलं एक बुरशीनाशक आहे त्याची आपण शिफारस नेहमी करतो. त्याला पर्याय म्हणून आपण आणलं आहे मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेप आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य सगळ्याच पिकांना, जवळपास मर, मुळकूज, खोडकूज, विसऱ्या येणारा करपा, डाउनी मिल्ड्यू, रोप मर इत्यादीला चालते. प्रति लिटर 2 ग्रॅम, प्रतिपंप 30, एकरी 300 ग्रॅम याचा डोस आहे. ड्रीपद्वारे जर जमिनीला जर द्यायचं असेल तर 500 ग्रॅम आणि बीज प्रक्रिया जर करायची असेल तर 3 ग्रॅमची बीज प्रक्रिया करू शकतो. आळवणीद्वारे सुद्धा जमिनीतील रोगांसाठी प्रभावी आहे. ब्ल्यू कार्ड सुद्धा एक नवीन उत्पादन आणतोय. त्यात काय, कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य बुरशीनाशक, जे आपण ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड रिकमेंड करतो त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे असावं, चांगल्या गुणवत्तेचं वाजवी किमतीत तुम्हाला मिळेल त्यासाठी हे कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे. ताम्रयुक्त स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. सगळ्याच पिकांना मुळकूज, मर, पानावरील ठिपके, कॅन्कर आपण बऱ्याच ठिकाणी याला रिकमेंड करतो, त्यासाठी तुम्हाला एक पर्याय आहे. त्यानंतर कीटकनाशकं, खूप चांगले काही कीटकनाशकं सुद्धा आपण बाजारात आणतो आहे, ज्याच्यामध्ये मेजॉरिटीनं आळीनाशकं आहेत, काही रसशोषण करणाऱ्या किडीसाठी सुद्धा आहेत. आपण बाजारात इतर उत्पादनं रिकमेंड करत होतो ज्याची गरज होती, चांगल्या नवीन कीटकनाशकांची गरज होती. त्यातलं रावडी म्हणजे CTPR प्लस लॅमडा सायलोथ्रिन, म्हणजे याच्यात सगळ्या प्रकारच्या आळ्या नियंत्रित होतील. सोबत थ्रिप्स असेल तोसुद्धा नियंत्रित होईल. काही प्रमाणात मावा तुडतुडा असेल तर तोसुद्धा नियंत्रित होईल. आणि लपून बसलेल्या आळ्या वगैरे त्यासुद्धा नियंत्रित होतील. स्पर्शजन्य पोटविष त्वरित प्रभावी, जास्त काळ टिकणारं, कापूस, तूर, हरभरा, सोयाबीन, फळ, भाजीपाला वगैरे सगळ्या पिकांसाठी. शेंगा खाणारी आळी, सर्व प्रकारच्या बोंडाळ्या, फॉल आर्मी वर्म, DBM डायमंड बॅक मॉथ सगळे, सोयाबीनची खोडमाशी आणि चक्रभुंगा. आपण रेज शिफारस करत होतो, तणनाशकासोबत रेज वापरा. आणि रेजसोबत आता पर्याय तुम्हाला थोडंसं, आळीचं प्रमाण जर जास्त असेल किंवा खोडमाशी आणि आळी दोघांनाही नियंत्रित करायचं असेल तर तुम्हाला खूप चांगला पर्याय रावडी. थोडंसं रेजपेक्षा महाग पडेल, पण जी आळी दिसणारी आळी आहे, पिकावरची जी आळी आहे, त्या सगळ्या आळ्यांनासुद्धा कंट्रोल करेल. प्रति लिटर 0.5 मिली एका पंपाला, प्रतिपंप 10 मिली नाही, हा 15 मिली आहे, साधारण 15 लिटरचा पंप 15 मिली आहे. अंडी आळ्या प्रौढ कीटकांच्या जीवनाच्या बहुतेक टप्प्यावर प्रभावी, कीटकांना पक्षघात करण्यासाठी मज्जासंस्थेवर कार्य करते. खूप चांगल्या प्रकारे मोड ऑफ ॲक्शन असलेलं हे रावडी हे कीटकनाशक आहे. लगेच आपल्याला गरज नाही, पण सोयाबीन पेरल्यानंतर पहिल्या फवाऱ्यामध्ये आपण हे वापरू शकतो. नोव्हॅक मिप्रोफेन्झिन प्लस असेफेट, आपल्याकडे तुरतुड्यासाठी खूप चांगलं उत्पादन नव्हतं, म्हणजे एक कापसावरच्या तुरतुड्यासाठी चांगला पर्याय आपल्याला तो मिप्रोफेन्झिन प्लस असेफेट आंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य आहे. कापूस, भात, भेंडी या पिकांना चालते. तुरतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी, पॅडी, BPH, स्केल इन्सेक्ट याच्यासाठी सुद्धा चालते. तुडतुड्यासाठी अत्यंत प्रभावी आहे, तसं ते फुलकिड्या पांढऱ्या माशीला सुद्धा कंट्रोल करते, पण स्पेशल तुडतुडा जेव्हा जास्त असतो तेव्हा या कीटकनाशकाची आपण शिफारस करतो. 2 प्रति लिटर 2 ग्रॅम 30 मिली आणि याची सुद्धा मोड ऑफ ऑक्शन म्हणजे पक्षपात करणे आणि मज्जासंस्थेवर कार्य करते. पीक वाढीसाठी उत्पादनात सरस. विटारा प्लस हे एकदम मस्त सब
एलिओ की दवा सगळ्या प्रकारच्या आळ्यांसाठी, त्यातल्या त्यात लष्करी आळी जी आहे जी दिवसा जमिनीत मातीत लपून बसते आणि रात्री पिकाचं नुकसान करते, ही आळी मारण्यास फार कठीण होती. आपण काही फवारलं तर परत ती थोडीफार प्रमाणात दिसत होती, दोन दोन फवारे तीन तीन फवारेला करावं लागत होते. पण विटारा प्लस आता आलं आहे, आता चिंता करू नका. विटारा प्लस त्या सगळ्याची काळजी घेईल. याच्यात नोव्हिरुलॉन प्लस इमामॅक्टिन बेंजॉइट आहे, स्पर्शजन्य त्वरित प्रभावी आहे, सगळ्या प्रकारच्या लष्करी आळी, मग ती तुमची आपलं मक्यातली असो, बाजरीतली असो, ज्वारीतली असो, लष्करी आळी सोयाबीनवरची असो, तुरीवरची असो, हरभऱ्यावरची असो, या सगळ्या प्रकारच्या लष्करी आळ्या, सगळ्या आळ्या, आळी कोणतीच वाचत नाही याच्या फवाऱ्यातून. खोडकिडा आणि घाटे आळी पतंग सगळ्या सगळ्याला कंट्रोल करते. 2 मिली प्रति लिटर म्हणजे 40 मिली साधारणतः याचा डोस आहे. बायोकेमिकल प्रोसेसमुळे पिढी बदलू शकत नसल्यामुळे ती लगेच मरते. याच्यामध्ये काय होतं, हे काम कसं करते, जे आपण इन्स्टार म्हणतो त्याला, काय मराठीमध्ये शब्द आहे त्याचं, कात टाकणे, कात टाकून पुढच्या पिढीत जाणे, तर ती कातच टाकू शकत नाही आळी, आणि कात न टाकल्यामुळं ती मरून जाते, म्हणजे पुढच्या पिढीला यायचं कामच नाही. तर हे अत्यंत उपयुक्त सगळ्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी विटारा प्लस आहे. सिंजो सी टी पी आर म्हणजे आपलं, आपण जे पूर्वी कोराजन रिकमेंड करत होतो तेच आता बुस्टरचं कोराजन म्हणून, समजा बुस्टरचं सिंजो नावानं आपण आणतोय त्याच्याऐवजी. आणि त्याला बघा, हे तर आपण आणतोय, मी सुरुवातीला सांगितलं, चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन आणि वाजवी किंमत. आता बघा या सगळे काय कोराजनच्या किमती होत्या ते तुम्हाला माहीत आहे. सिंजो तुम्हाला अशा किमतीमध्ये मिळेल की तुमचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. कापूस सोयाबीन तूर सगळ्या पिकांसाठी, खोडकिडा चक्री भुंगा, फळ पोखरणारी आळी, शेंगा पोखरणारी आळी प्रति लिटर 1/2 मिली साधारणतः 7-8 मिली एका पंपाला, प्रति एकर 70 मिली पेस्ट पॉप्युलेशन थांबवते, त्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं. तुम्हाला याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही, मी सांगितलं ना कोराजन जे वापरत होते तुम्ही तेच तेच घटक याच्यामध्ये सिंजो नावानं आपण आणलेले आहे. मस्केट इमामॅक्टिन 1.9% हे सुद्धा एक आळीनाशक उत्कृष्ट हे आपण आणतो. आंतरप्रवाही स्पर्शजन्य आणि पोटविष तिहेरी ॲक्शन आहे त्याची. सोयाबीन कापूस मिरची चवळी या तीन म्हणजे याच किंवा ज्या पिकावर आळी येते अशा सगळ्या पिकांसाठी आळीनाशक म्हणून गुलाबी बोंडाळी, शेंगा पोखरणारी, कटवर्म फळ पोखरणारी आळी, फुलकिडा, गर्डल बिटल. फुलकिड्याला सुद्धा आळीसोबतच थ्रिप्स जर असेल तुमचा, फुलकिडा असेल, माइट्स असेल, त्याला सुद्धा कंट्रोल करायला एक अत्यंत उत्कृष्ट आहे. 1.5 मिलीचा डोस आहे, 30 मिली प्रतिपंप, आणि याची सुद्धा मोडोपक्षण खूप चांगली आहे. तर मंडळी आपले जे नवीन उत्पादन होते त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली.